अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील कासली गावातील ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे। गावातील मुख्य गटारी घाणीने तुळुंब भरलेल्या असल्याने रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे। याबरोबरच गावातील पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर झालेल्या सुमारे 5 लाख रुपये निधीतील पाईप सुद्धा लंपास झालेले आहेत। कासली गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी बसविण्यात आलेले 3 मोटर पंप सुद्धा येथील काही ग्रामपंचायत सदस्य आपल्या शेतात खाजगी कामांसाठी वापरत असल्याचे गावात बोलल्या जात आहे। गावातील घरकुल योजनेमध्ये सुद्धा अनागोंदी झालेली असल्याचा धक्कादायक प्रकार गावातीलच काही जागृत युवकांनी माहिती अधिकार टाकल्यानंतर लक्षात आला आहे। एकंदरच कासली ग्रामपंचायतीचा कारभार आंधळे दळते आणि कुत्रेपीट खाते असा झालेला असून गावातील काही जागृत युवकांनी आता एल्गार पुकारला आहे। इमानदारीनं पाहिजे हा विषय महत्वाचा आहे। तुम्ही विहिरीची विहारी पाणी दिलंय विहिरीच्या विहार दिलं देऊन द्या। या 20 विहिरी झालेल्या आणि तुम्हाला नको कारवाई करायला पाहिजे किंवा ते का लावले त्याच्यावर क्रिया का होता नाही। तुम्ही उलट करताय सर्व ते पाणी उलटय का असं आहे मारवाडी का नाही बनवून द्या आता मी पाहतो ते बाकी काहीच नाही आम्हाला आम्हाला ते पाहिजे ज्या दिवशी मी निघाला
कागदपत्र पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।